पद्धतीने देश सोडून आमच्या देशांनी जाताना लेगसी काय घडलेली आहे आणि आमच्या या तरुण पिढीने आज काय लेगसी घडली आहे. आम्ही ड्रग्सची लेगसी घडली आहे, आम्ही दारूची मोठ्या प्रमाणात लेगसी घडली आहे, आम्ही व्यसनांची लेगसी घडली आहे, आम्ही मोबाईलवरच्या पॉर्नची मोठ्या प्रमाणात लेगसी घडलेली आहे. आणि जे लोक याचं प्रोडक्शन करतात त्यांना दोष देऊन उपयोग नाही आहे. सप्लाय का होतोय? कारण डिमांड आहे. म्हणून डिमांड कोण क्रिएट करतोय? डिमांड आम्ही क्रिएट करतोय. आम्हीच जर डिमांड नाही केली तर तिथे सप्लायचा उपयोगच नाही आहे. आलं का लक्षात? आपण निदान या 75 वर्षांच्या त्या स्वातंत्र्य युद्धाच्या दिवशी एवढा तरी संकल्प केला की आपल्याला ब्रिटिशांच्या विरुद्ध आता लढायचं नाही, कुठल्याही परकीय शक्तीच्या विरुद्ध लढायचं नाही. पण एक चांगला आदर्श असलेला समाज घडवायचा आहे. फार मोठ्या गोष्टी करायच्या नाही. आपल्याला 10 लोकांना जाऊन सांगायची पण गरज नाही. आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढी जरी गोष्ट केली की ना इथून पुढे, इथून पुढे म्हणजे काय, असा या आधीच्या काळात जर आपण स्पर्श केलेला असेल तर आता इथून पुढे नाही. बाकी अनेक गोष्टींचा स्पर्श करीत पण मी ना ड्रग्ज नाही टच नाही करा. कारण एक पंजाब अख्खाच्या अख्खा उद्ध्वस्त होता होता वाचतोय बरं. महात्मा वर्ड्स पुणे शहर ड्रग्जचे खूप मोठं केंद्र म्हणत चाललेलं होतं. कसं बसं आता पेट्रोलमध्ये आलेलं आहे. मी 15 वर्षापूर्वी जेव्हा पुण्यामध्ये होतो तेव्हाच नेलं होतं पुणे इज अ ड्रग हब. म्हणजे हावडा एक्सप्रेस जी आहे बंगालमधून तिथनं वाहतूक व्हायची, मुंबईला जाणारा जे काही ड्रग आहे त्याचा बराचसा सेक्शन पुण्यामध्ये उतरायचा, त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे व्हायचं, आयएस वापरण्याच्या जवळ व्हायचं राजभोजपणे संध्याकाळी. आणि या ड्रगच्या ह्याच्यामध्ये, या नशेच्या ह्याच्यामध्ये तरुण पिढी ही बनलेली आपली आजही सगळी मेट्रोपॉलिटन सिटीज हे ड्रग्सच्या नादामध्ये लागलेली आहे. तरुण पिढी बरबटलेली आहे. त्या नादाला आपण लागायचं नाही एवढा निश्चय करा. आणि त्याच्यात फक्तच मुलं आहेत असं नाही, मुली पण आहेत. तुमचं चारित्र्य आज तुम्हाला देशाचं रक्षण करायचं नाहीये, तुम्हाला स्वतःच चारित्र्य मेंटेन करायचं आहे. एकदा चारित्र्याला धक्का लागला तुम्हाला असं वाटेल फक्त चारित्र्याचा विषय फक्त पोलीस पुरता असतो, नाही. आजच्या काळामध्ये तर पुरुषाचा सुद्धा चारित्र्याचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. चारित्र्य हे टिकवणं आज, पूर्वी स्वातंत्र्य टिकवणं जेवढं अवघड होतं ना तितकं आज स्वतःचं चारित्र्य टिकवणं फार अवघड आहे. आपलं नाणं इतकं सोन्यासारखं खणखणीत करा की काय विषादी कोणाची आपल्यावरती बोट उभारण्याची. एवढं जरी केलं तरी समोरची 10 वर्ष प्रेरित होतं. आपलं तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो ना की एखाद्या व्यक्तीकडे असं काय भारी आहे की तो बोलायला लागला की 10 पुढची माणसं ऐकायला लागतात आणि त्याचे फॉलोअर बनतात. कधी कधी प्रश्न पडतो ना. ते लाखाची गर्दी वगैरे ते राजकीय नेत्यांचं त्या सोडून त्यांच्याविषयी बोलत असते, कित्येकदा पैसे टाकून ते सभा गोळा केली जाते. पण कधी कधी असं काही लोकांच्याविषयी आपण वाचलेलं असतं, कधी कधी अनुभवाला पण येतो की एखादा मनुष्य बोलतो आणि त्याच्या त्या शब्दाने काही जादू घडतात, समोरचे 10 लोक इन्स्पायर होतात आणि ते नंतर त्या पद्धतीने करायला लागतात. पण ते नुसतं तसं नसतं. त्या शब्दांच्या मागे ते नुसते जर टोकल शब्द असते तर काय होतं, त्याचा प्रभाव काही पडत नाही. त्या शब्दाच्या मागे शब्द कृती कशी जर कृती असेल, म्हणजे नुसते शब्द नाही, नुसते टोकल वर्ड नाही, तर त्याच्यामागे बिहेव्हिअर होतं,